गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग का गुड इवनिंग तुम्ही जेव्हा केव्हा व्हिडिओ पाहता त्यावेळेसाठी। पण मी व्हिडिओ सकाळी बनवत असतो, देअरफोर आय एम ऑलवेज सेईंग गुड मॉर्निंग एव्हरी वन। तर लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं होतं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन अँड इट्स हाफ लाईफ पिरियड। आता या इक्वेशनशी रिलेटेड हा जो इक्वेशन आहे कोणता, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, इक्वेशन फॉर टी इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग ऑफ टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स, किंवा के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स, और के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फाइनल कॉन्सन्ट्रेशन। तर याच्यापैकी कुठलंही एक इक्वेशन तुम्ही कॅल्क्युलेशनसाठी यूज करू शकता। नेक्स्ट वन टी हाफ इज इक्वल टू हाफ लाईफ पिरियड, टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के। तर या प्रकारचे तुम्ही कुठल्याही इक्वेशन यूज करू शकता, कुठलंही इक्वेशन यूज करू शकता। मग आता यांचे ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचे आहेत। काय ड्रॉ करायचे ग्राफ, देर आर द डिफरंट टाईप्स ऑफ ग्राफ। तर मग हे ग्राफ ड्रॉ करण्या अगोदर पहिला ग्राफ आहे रेट ऑफ रिएक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, ओके। त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम असा ग्राफ आहे दुसरा, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम असा ग्राफ आहे, आणि तिसरा आहे लॉग सी वर्सेस टाइम, आता लॉग सी काय आहे, लॉगचा मीनिंग काय आहे, लॉग सी कशासाठी कॅल्क्युलेट करायचा वगैरे वगैरे, या सगळ्या टर्म्स आपण या टॉपिकमध्ये कॅल्क्युलेट करणार आहोत। लक्षात येते सगळ्यांना? आणखीन काही कुठला ग्राफ आहे का बघा। चला ओके, एवढेच ग्राफ आपल्याकडे दिलेले आहेत हाफ लाईफ पिरियडचा, इनिशियल हाफ लाईफ पिरियड वर्सेस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, हाफ लाईफ पिरियड वर्सेस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, हाफ लाईफ पिरियड इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस रिएक्टंट असं आहे, किंवा हाफ लाईफ असं म्हटलं तरी काय हरकत नाही। चला पोचले का इथपर्यंत, सगळे इथपर्यंत पोचले का? चला ओके, आता आपण पहिला ग्राफ काढू, रेट ऑफ रिएक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट। ओके, रेट ऑफ रिएक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट। तर फॉर एक्झाम्पल एचं कन्वर्शन प्रॉडक्टमध्ये होतंय, ही एक फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे। व्हॉट इज मीन बाय फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिंगल रिएक्टंट, देअरफोर दॅट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, दॅट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन। ओके, चला इथपर्यंत पोहोचले सगळे। चला तर आपण पाहत होतो, दिस इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिंगल रिएक्टंट। याला आपण कसं म्हणणार, आर इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए। आता आपल्याला काय वर्सेस काय पडायचं, रेट ऑफ रिएक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन। ओके, रेट ऑफ रिएक्शन ज्या प्रपोर्शनमध्ये बदलतो त्याच प्रपोर्शनमध्ये
कॉन्सन्ट्रेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पहिल्यांदा मांडू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. रेट ऑफ रिएक्शन इंक्रीजेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट इंक्रीजेस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट इंक्रीजेस रेट ऑफ रिएक्शन इंक्रीजेस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट डिक्रीजेस रेट ऑफ रिएक्शन डिक्रीजेस. सो ग्राफ इज रिप्रेजेंटेड एज रेट ऑफ रिएक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. इट इज रेट ऑफ रिएक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. इट इज अ स्ट्रेट लाइन ग्राफ एंड इट इज अ स्लोप. स्लोप इज इक्वल्स टू के. दिस वन इज अ स्लोप. या इक्वेशन ला तुम्ही कसं लिहू शकता? आर इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. वाय इज इक्वल टू यम एक्स. वाय फॉर वाय एक्सिस आर इज अ रेट ऑफ रिएक्शन. एक्स इज अ कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन ऑन एक्स एक्सिस. एंड एम इज अ स्लोप. एम इज अ स्लोप. आणि स्लोप कसा आहे? के. स्लोप इज इक्वल्स टू के. हा मुद्दा क्लियर झाला का? पहिला परत एक वेळेस पहा. हा मुद्दा क्लियर झाला का? सिस्टमॅटिकली परत एक वेळेस सगळे मुद्दे सिस्टमॅटिकली मांडतो. पहिला मुद्दा पहा. काय म्हटलं मी तुम्हाला? दिस इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. व्हॉट इज मीन बाय फर्स्ट ऑर्डर रिएक्शन? रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिंगल रिएक्टंट. इट्स कॉल्ड फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मग या फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी जर रेट रिप्रेझेंट करायचा झाला तर रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सिंगल रिएक्टंट. इट इज द डेफिनेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मग याचा रेट मांडतोय. रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. मग हे इक्वेशन आपण असं पण मांडू शकतो. म्हणजे कसं मांडणार? आर इज इक्वल टू प्रपोर्शनॅलिटी साईन बाजूला काढायचं आहे. त्याच्याऐवजी इज इक्वल टू मांडायचं असेल तर या प्रपोर्शनॅलिटी साईनसाठी एक टर्म वापरली जाते. दॅट इज कॉल्ड के. के इज अ कॉन्स्टंट टर्म्स. के ही काय आहे? कॉन्स्टंट टर्म आहे. या दोघांमध्ये ही आणि ही बाजू इक्वल आहे. हे रिप्रेझेंट करतं. हे जसं वाढतं रेट ऑफ रिॲक्शन जसं वाढतो तसं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. किंवा रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीज होतं तसं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. हा कन्सेप्ट आहे. मग हा प्रपोर्शनॅलिटी साईन काढायचा असेल तर त्याऐवजी त्या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यूज करावं लागतं आणि इज इक्वल टू साईन यूज करावं लागतं. मग आता आपल्याला हा ग्राफ काढायचा आहे. वाय इज इक्वल टू स्ट्रेट लाईन ग्राफ आहे. कसा आहे तो आपल्याला नंतर ठरवायचा आहे. कारण ग्राफ कसा येणार आहे? स्ट्रेट लाईन येणार आहे. का? कारण हे जसं वाढतं त्या प्रमाणात हे पण वाढते. रेट इज इन्क्रीजेस कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस. किंवा कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस रेट इज इन्क्रीज. दॅट मीन्स रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. मग आता हे इक्वेशन तुमच्याकडे फायनली आलं आणि मग याचा ग्राफ काढायचा आहे. मग काय करायचं? या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मॅथमॅटिक्समध्ये एक टॉपिक आहे स्ट्रेट लाईन इक्वेशन. तर त्या इक्वेशनचा आपण या ठिकाणी वापर केला. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. आता इथं सी नाहीच आहे. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. सी काय कन्सिडर करणार? झिरो कन्सिडर करणार. प्लस झिरो. मग हा झाला वाय, हा झाला एम एक्स प्लस सी. सी हा इंटरसेप्ट आहे. इंटरसेप्ट इज अ ओरिजिन. इंटरसेप्ट स्टार्ट फ्रॉम ओरिजिन. सो वाय इज अ वाय एक्सिस. वाय हा वाय एक्सिस वरती. आर इज अ रेट ऑफ रिएक्शन. एम इज अ एम म्हणजे स्लोप. एक्स इज अ एक्स एक्सिस. एक्स एक्सिस वरती कॉन्सन्ट्रेशन हा घेतलेला आहे. अँड सी फॉर इंटरसेप्ट. इंटरसेप्ट स्टार्ट फ्रॉम ओरिजिन बिकॉज इट इज अ झिरो. ऑल क्लिअर? ग्राफ कसा काढलाय कळलं सगळ्यांना? नक्की. चला मग आता पुढच्या कंडिशनकडे जाऊ. पुढची कंडिशन आहे कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. ग्राफ काय काढायचा आहे? कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. आता रिएक्शन जेव्हा एखादी रिएक्शन होते, फॉर एक्झाम्पल जस्ट वी ऑब्झर्व द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. जस्ट वी ऑब्झर्व द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं ऑब्झर्वेशन करूयात. ग्राफ नंबर पहिला कम्प्लीट. रेट ऑफ रिएक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. ओके. आता काढायचे सेकंड ग्राफ कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. इन द रिएक्शन इज इन प्रोग्रेस. जेव्हा रिएक्शन प्रोग्रेसमध्ये असते त्यावेळेस
एक डिसअपियर होतो तेव्हा दुसरा अपियर होतो, जेव्हा रिएक्शन प्रोग्रेस मध्ये आहे म्हणजे रिएक्शनचं रिएक्ट म्हणजे रिएक्टंटचं प्रॉडक्ट मध्ये कन्वर्शन होते त्यावेळेस रिएक्टंट हा डिसअपियर होतो आणि प्रॉडक्ट हा अपियर होतो. ऑल क्लियर? मग त्या ठिकाणी रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा प्रॉडक्ट मध्ये कन्वर्शन होते, इवन याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इट इज अ रिएक्टंट असं म्हणू शकता. आर फॉर रिएक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस टाइम, आणखीन यालाच अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट वर्सेस टाइम असाही तुम्ही ग्राफ या ठिकाणी म्हणू शकता. मग आपण ग्राफ ड्रॉ करू. इट इज अ कॉन्सन्ट्रेशन टर्म अँड दीज आर द टाइम. हा आहे टाइमचा, या ठिकाणी आहे कॉन्सन्ट्रेशन. आता आपण नोटेशन, दिस ग्राफ रिप्रेझेंट कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइमचा हा ग्राफ आहे. मग आता या ग्राफमध्ये आपल्याला ड्रॉ करायचं आहे, काय ड्रॉ करायचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस टाइम. मग रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियली काय असतं? हाय असतं. इट इज अ झिरो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज हाय अँड देन रिएक्शन इज प्रोग्रेस, देअरफोर टाइम इन्क्रीजेस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस अँड टोटल रिएक्टंट इज कन्वर्टेड इन टू प्रोडक्ट. सम अमाउंट ऑफ इम्प्युरिटीज रिमेन्स देअर. देन सेम टाइम याचं कॉन्सन्ट्रेशन जसं डिक्रीज व्हायला सुरुवात होते तसं याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज व्हायला सुरुवात होतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इन्क्रीजेस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ, दिस इज अ प्रॉडक्ट, इट इज अ प्रॉडक्ट, इट इज अ रिएक्टंट, इट इज अ प्रॉडक्ट ग्राफ आहे, हा रिएक्टंटचा ग्राफ आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस टाइम, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट वर्सेस टाइम, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट गोज ऑन इन्क्रीजेस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट गोज ऑन डिक्रीजेस. तर अशा प्रकारचा हाही आपल्याला ग्राफ ड्रॉ करता येतो. ऑल क्लिअर? अशाही प्रकारचा ग्राफ आपल्याला ड्रॉ करता येतो. चला, आले इथपर्यंत? नक्की आले का बघा इथपर्यंत सगळे? काही शंका आहे? सर चला, मग आता पुढचा कन्सेप्ट, पुढचा ग्राफ काढायचा आहे लॉग सी वर्सेस टाइम. पुढचा ग्राफ काढायचा आहे लॉग सी वर्सेस टाइम. हा ग्राफ काढला का बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस टाइम, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट वर्सेस टाइम. कॉन्सन्ट्रेशन दोघांसाठी कॉमन. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. एकाच ठिकाणी आपण दोन ग्राफ या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. सो दॅट इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर्सेस टाइम असा ग्राफ या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. आता का पाहायचं आपल्याला? दोन ग्राफ आपले या ठिकाणी सॉल्व झालेले आहेत. आता पाहायचं आपल्याला लॉग सी. लॉग सी म्हणजे आपल्याकडं हे इक्वेशन त्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. लॉग सी वर्सेस टाइम. मग आता स्ट्रेट लाईन इक्वेशन काय आहे? वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. सी म्हणजे काय? सी म्हणजे इंटरसेप्ट सी असला पाहिजे. सी म्हणजे काय? वाय ऍक्सिस वरती काय येईल, एक्स ऍक्सिस वरती काहीतरी येईल, एम म्हणजे स्लोप आहे आणि सी हा इंटरसेप्ट आहे आणि तो ग्राफ काढायचा लॉग सी वर्सेस टाइम. म्हणजे लॉग इंटरसेप्ट वर्सेस टाइम किंवा लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. म्हणजे टोटल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ओके ओके. मग आता हा जो कन्सेप्ट आहे, हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट आपण लॉग ए बाय ए मायनस एक्स म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन असं आपण म्हणू शकतो. लॉग सी म्हणजे तुम्ही हा पण सी म्हणू शकता, इंटरसेप्ट. सी म्हणजे इंटरसेप्ट, जिथून सुरुवात होणार आहे कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड, जिथून सुरुवात होणार आहे. आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशनचा टर्म ए बाय ए मायनस एक्स वर्सेस टाइम असा आपला हा ग्राफ येणार आहे. मग त्या इक्वेशन, या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये त्या इक्वेशनला आपण कन्वर्ट करूयात. के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स. आता हा जो टी, ही हा जो सी आहे, हा सी हा इंटरसेप्ट नाही आहे. हा सी काय आहे? हा सी काय इंटरसेप्ट आहे. हा सी काय? कॉन्सन्ट्रेशन
इवन आपण असं म्हणू शकतो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, कारण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, फायनल कॉन्सन्ट्रेशन सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, म्हणून आपण त्याला कॉन्सन्ट्रेशन, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन असं म्हणू शकतो. मग याला आपण थोडंसं इकडे कन्वर्ट करूयात, याला इकडं K into T इज इक्वल टू 2.303 लॉग ऑफ टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स. मग हा 2.303 इकडे आणला, के इंटू टी अपॉन 2.303 इज इक्वल टू लॉग ऑफ टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स असं इक्वेशन मांडू शकतो. मग याच्यातनं काय करायचं, हे दोन टर्म कॉन्स्टंट आहेत, कोणत्या कोणत्या, के अपॉन 2.303 हे दोन टर्म कॉन्स्टंट आहेत, इन टू टी इज इक्वल टू लॉग ऑफ टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स. मग आता हे इक्वेशन मी असं मांडू शकतो का, बघा आता हे इक्वेशन मी असं मांडू शकतो का, ए अपॉन ए मायनस एक्स लॉग, हे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आले, इज इक्वल टू के अपॉन 2.303 इन टू टी. आता याला आपण असं म्हणू शकतो, याला आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, वाय इज इक्वल टू एम एक्स, हा आहे वाय इज इक्वल टू एम इंटू एक्स, वाय इज इक्वल टू एम एक्स. मग आता आपण हा ग्राफ कसा काढायचा माहिती का, आता इथं वाय इज इक्वल टू एम एक्स असा आलेला आहे, ओके. तर या ठिकाणी ग्राफ आपला असा ड्रॉ करता येईल, हा ग्राफ आपल्याला असा ड्रॉ करता येईल, दिस इज अ ग्राफ, इट इज स्ट्रेट लाईन ग्राफ, कारण कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम, कॉन्सन्ट्रेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टाइम, कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं त्यानुसार टाइम सुद्धा चेंज होतो, हा कन्सेप्ट मेन्शन करणारा ग्राफ आहे. सो या ठिकाणी लॉग टू द बेस 10 ए बाय ए मायनस एक्स इज इक्वल टू टाइम, आणि या ठिकाणी स्लोप इज इक्वल्स टू के डिवाइडेड बाय 2.303. लक्षात आले का, बघा काही टेन्शन आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस फायनल कॉन्सन्ट्रेशन, लक्षात आलं का, बघा हा ग्राफ या ठिकाणी मेन्शन केलेला नाही आहे आपण, बघा ए बाय ए मायनस एक्स अपॉन टाइम असा ग्राफ आपल्याकडं आहे, तो ग्राफ त्या ठिकाणी मेन्शन केलेला नाही. इट इज द ग्राफ ऑफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, चेंज इन का बरं, हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे आणि हे फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणून चेंज इन कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. आता फायनल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम असाही आपल्याला ग्राफ काढायचा आहे, म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, लॉग ऑफ ए टी वर्सेस टाइम असा सुद्धा ग्राफ आपण ड्रॉ करू शकतो. लॉग ऑफ सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम हा पण ग्राफ तसाच आहे, स्ट्रेट लाईन आहे, लॉग घेतला म्हणून आपण हा स्ट्रेट लाईन ग्राफ ड्रॉ केलेला आहे. तुमच्याकडे असंही मेन्शन केलेलं आहे लॉग स्लोप इज इक्वल टू के, हा सुद्धा ग्राफ आपण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. चला याच ग्राफला आता काय करायचंय, फायनल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम हा ग्राफ आपण पहिल्यांदा ड्रॉ करू, आणि मग पुढच्या ग्राफकडे हाफ लाईफ पिरियडचा म्हणजे ओव्हरऑल ग्राफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे या ठिकाणी संपतात. चला बघा इथंपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, यालाच मी पुढे कंटिन्यू करतो, हे कळलंय का, बघा आपलं इक्वेशन काय आहे, आपलं इक्वेशन आहे के इज इक्वल्स टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग ऑफ टू द बेस 10 ए बाय ए मायनस एक्स. मग याला काय केलं, हा जो टी आहे तो इकडे आणला, के टी इज इक्वल्स टू 2. नंतर हा मल्टिप्लिकेशन मध्ये हा डिनॉमिनेटर आणला, पण आता याची जी फोड करणार आहोत हा, तर हा जो डिनॉमिनेटर आहे बघा इथं आला के डिवायडेड बाय 2.303 इन टू टी इज इक्वल टू लॉग ऑफ टू द बेस 10 ए मायनस लॉग ऑफ टू द बेस 10 लॉग ऑफ टू द बेस 10 ए मायनस एक्स. आणि आपल्याला
ग्राफ काढायचे फाइनल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम। ओके मग आता हा जर इकडे आला, हा जर इकडे आला तर इकडे काय होईल बघा, प्लस होईल। येते लक्षात, हा इकडे आला तर काय होईल, प्लस होईल। मग आता आपला मुद्दा असा आहे, याला तिकडे गेल्यानंतर काय होईल, मायनस होईल। बघा हा इकडे आला तर काय होईल, प्लस होईल। म्हणजे काय, लॉग ऑफ टू द बेस 10, लॉग ऑफ टू द बेस 10 ए मायनस एक्स। आपल्याला ग्राफ काय काढायचा आहे, फायनल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम इज इक्वल टू या ठिकाणी लॉग ऑफ टू द बेस 10 ए मायनस के बाय 2.303 इंटू टी इंटू टी। मग याला मी थोडंसं चेंज करतो, कारण याच्यामध्ये कुठलाही दुसरा टर्म्स नाही, कारण एम एक्स आपल्याकडं स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय आहे, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे स्ट्रेट लाईनचं। मग आता इथे एम एक्स, वाय म्हणजे वाय ऍक्सिस, एक्स म्हणजे एक्स ऍक्सिस, एम सॉरी एक्स म्हणजे एक्स ऍक्सिस, एम म्हणजे स्लोप आणि सी म्हणजे इंटरसेप्ट, असं इक्वेशन या ठिकाणी येतं आहे। मग आता काय करायचं पहा, थोडंसं इंटरचेंज करू, लॉग ऑफ टू द बेस 10 ए मायनस एक्स इज इक्वल टू याला अगोदर घेतलं मायनस के बाय 2.303 इंटू टी आणि या ठिकाणी प्लस लॉग ऑफ टू द बेस 10 ए। मग आता हे इक्वेशन इथे वाय इज इक्वल टू यम हे पूर्ण हे एक्स टी आणि या ठिकाणी सी प्लस सी या इक्वेशन मध्ये आलेलं आहे वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी। आणि मग आपण आता ग्राफ काढायला काही हरकत नाही, सो इट इज लॉग ऑफ टू द बेस 10 ए मायनस एक्स, दॅट मीन्स फायनल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम। आता एक्स ऍक्सिस वरती टाइम आला, एम कसा आहे, स्लोप काय, निगेटिव्ह स्लोप, इट इज डायरेक्टेड फ्रॉम निगेटिव्ह स्लोप, अँड दिस इज इंटरसेप्ट, या ठिकाणी कोण आहे, लॉग ऑफ टू द बेस 10 ए इंटरसेप्ट, इथं ओरिजिन आहे आणि त्याचा स्लोप येतो, या ठिकाणी स्लोप येतो, अँड स्लोप इज इक्वल टू मायनस के डिवायडेड बाय 2.303। तर अशा प्रकारचं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनवरती असणारे इक्वेशन किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन या इक्वेशनवरून आपल्याला ड्रॉ करता येतात। येते का लक्षात, बघा लक्षात येते का, बघा सगळ्यांना लक्षात येते, म्हणजे जनरली आपण या इक्वेशनचा वापर केलेला आहे, इवन या ठिकाणी काही टेक्स्टबुक मध्ये हा जो आहे हा टर्म फायनल कॉन्सन्ट्रेशन 80 असाही घेतलाय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 असाही घेतलेला आहे। तुम्हाला जसं त्याचा यूज करायचा, ज्या पद्धतीने तुम्ही त्याचं रिप्रेझेंटेशन करणार आहात त्यानुसार तुम्ही हे कॅल्क्युलेशन यूज करू शकता। या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही कुठलीही टर्म यूज करू शकता। फायनली ग्राफ अशा प्रकारे येतो, दॅट इज अ ग्राफ, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम, चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम, नुसता कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम, तर हे सगळे ग्राफ आपण ड्रॉ केलेले आहेत। ऑल द ग्राफ इट इज रिलेटेड टू द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, हे सगळेचे सगळे ग्राफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनशी रिलेटेड आहेत। आलं लक्षात सगळ्यांना लक्षात आलं का, बघा आपण काय काय केलेलं आहे, आपण काही इक्वेशन मांडलेले होते, लक्षात येते थोडस, आपण इक्वेशन मांडलेले होते, ते इक्वेशन नुसार आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे। जे काही इक्वेशन मांडलेले होते त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ ड्रॉ करायचा आहे। आणि हा ग्राफ ड्रॉ करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्या इक्वेशनचा प्रॉपर यूज करायचा आहे। साधे ग्राफ सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता। या ठिकाणी मी तुम्हाला रिप्रेझेंटेशन केलेलं होतं किंवा रिप्रेझेंटेशन दिलेलं होतं त्यानुसार सुद्धा तुम्ही ग्राफ ड्रॉ करू शकता, तसं काही अडचण नाही। ॲज यू विश, तुम्हाला जसं ग्राफ ड्रॉ करायचं, काय विचारलं त्यावरून, काय काय विचारलं माहिती आहे तुम्हाला, ग्राफ पहिला कुठला आहे, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम, हा कॉन्सन्ट्रेशन हा वर्सेस टाईम, तर हा ग्राफ असा येतो, साधा ग्राफ आहे सिम्पल। त्याच्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन वर्सेस टाईम किंवा रेट ऑफ रिॲक्शन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट हा स्ट्रेट लाईन ग्राफ येतो,
त्याचा स्लोप आहे पॉझिटिव्ह स्लोप आहे स्लोप इज इक्वल टू के कारण 2.303 हा कॉन्स्टंट कन्सिडर केला जातो त्याच्यानंतर आहे लॉग सी लॉग सी म्हणजेच स्ट्रेट लाईन ग्राफ पाहिजे स्ट्रेट लाईन का बघा लॉग सी आला की त्या ठिकाणी ग्राफ स्ट्रेट लाईन येतो लॉग सी वर्सेस टाइम आता लॉग सी म्हणजे काय जसं जसं टाइम संपतो तसं तसं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं आता सी आहे ना सी असल्यामुळे आपल्याला स्ट्रेट लाईन ग्राफ घ्यावा लागतो अशा प्रकारचा स्ट्रेट लाईन ग्राफ निगेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन म्हणजे स्लोप कसा येतो निगेटिव्ह कारण डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट स्लोप कसा येतो निगेटिव्ह आणि मग नंतर आपण जे ग्राफ काढले नंतर ग्राफ काढले चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम चेंज इन मोलार कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम या इक्वेशनला आपण मॉडिफाईड करून ते ग्राफ ड्रॉ केलेले आहेत चला इथंपर्यंत कळलं सगळ्यांना याची तुम्ही प्रॅक्टिस करा कारण याच्यावरती JEE किंवा नेटला खूप छान छान क्वेश्चन विचारलेले आहेत ग्राफचं प्रॉपर रिप्रेझेंटेशन आपल्याला येणं जास्त गरजेचं आहे चला क्लिअर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या नक्की चला आय होप सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन झिरो ऑर्डर रिॲक्शनचं डेफिनेशन आपल्याला माहीत आहे झिरो ऑर्डर रिॲक्शनचं एक्सप्रेशन त्याचबरोबर हाफ लाईफ पिरियड फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन हे इक्वेशन आणि मग त्याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूया तूर्तास याच व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात थँक्यू थँक्स अ लॉट